तर बातमी आहे मुंबईतून. मुंबईत आयपीएस दर्जाच्या अधिकाऱ्याला कोरोनाची लागण झाली आहे. अधिकाऱ्याच्या संपर्कात आलेल्या आता व्यक्तींना क्वारंटाईन करण्यात आलेलं आहे. गेल्या 24 तासांमध्ये मुंबईत 12 पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. मुंबईतही कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा वाढताना दिसतोय आणि त्यातच प्रशासकीय अधिकाऱ्यांना पोलीस कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण होते. त्यातच आयपीएस दर्जाच्या अधिकाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळते. त्या अधिकाऱ्याच्या संपर्कात आलेल्या इतर कर्मचाऱ्यांनाही आता क्वारंटाईन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तर गेल्या 24 तासांमध्ये मुंबईत 12 पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. अधिक माहिती घेऊया. आपल्यासोबत आहेत आमचे प्रतिनिधी कृष्णा सोनरवाडकर. कृष्णा, आतापर्यंत 3 पोलीस कर्मचाऱ्यांना आपला जीव कोरोनामुळे गमवावा लागला आणि त्यातच आता या अधिकाऱ्यालाही कोरोनाची लागण झाली आहे. काय अधिक अपडेट्स अमृत? आपण पाहतोय की कालच मुंबईतल्या जेजेमआर पोलीस ठाण्यातल्या 12 पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर येत होती. राज्यभरामध्ये पाहिलं तर 420 पेक्षा अधिक पोलीस कर्मचारी आणि अधिकारी वर्ग जो आहे तो कोरोना बाधित झालेला आहे. मात्र आता मुंबईतल्या त्याच्या आयपीएस दर्जाच्या अधिकाऱ्याला सुद्धा कोरोनाची लागण झाल्याचं समजतंय. त्यांच्या संपर्कात आलेल्या सगळ्यांना क्वारंटाईन करून ठेवण्यात आलेलं आहे. तर कालच मुंबईमधले जे 12 पोलीस कर्मचारी कोरोना बाधित सापडलेले होते, कदाचित त्यांच्या संपर्कामध्ये पोलीस उपायुक्त आल्याची सुद्धा शक्यता वर्तवली जाते आहे. मुंबईच्या अनेक संवेदनशील ठिकाणी सध्या पोलिसांच्या ड्युटी लागलेल्या आहेत, त्यामुळे त्यांचं कर्तव्य ते बजावत आहेत. मात्र रात्रंदिवस ड्युटीवर असताना त्यांच्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव होतोय, कोरोनाचं संक्रमण होतंय आणि म्हणूनच पोलिसांना कोरोनाची लागण होण्याचं प्रमाण जे आहे ते राज्यभरामध्ये सर्वाधिक आहे. महाराष्ट्रात एकीकडे कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या झपाट्याने वाढताना दिसते, तर दुसरीकडे लॉकडाऊनचे नियमांचं उल्लंघन होऊ नये म्हणून कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांना सुद्धा कोरोनाची लागण होत असल्याचं समोर येत आहे. मुंबईमध्ये 3 पोलीस कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे. तर पुण्यामध्ये काल एका पोलीस उपनिरीक्षकाचा सुद्धा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यामुळे राज्यातील एकूण आकडा जो आहे तो 4 पर्यंत गेलेला आहे. 4 पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागलाय. तर दुसरीकडे आता पोलीस उपायुक्त दर्जाच्या एका अधिकाऱ्याला सुद्धा कोरोनाची लागण झाल्यामुळे मुंबई पोलीस दलामध्ये खळबळ माजलेली आहे. पुरेशी काळजी घेऊन सुद्धा कोरोनाचं संक्रमण होताना दिसतंय, त्यामुळे आता लोकांनी जास्त सावधगिरी घेणं गरजेचं आहे. कारण मुंबईमधल्या अनेक परिसरामध्ये हॉटस्पॉट कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आलेले आहे, त्यामुळे त्या ठिकाणी कर्तव्य बजावत असताना पोलिसांच्या सुरक्षेचा मुद्दा सुद्धा आयरनवरती येताना दिसतोय. अमृता, अगदीच धन्यवाद कृष्णा या माहितीसाठी. असेच अपडेट्स आमच्यापर्यंत पोहोचवत राहा. तर मुंबईतून ही धक्कादायक बातमी समोर येते. मुंबईत आयपीएस दर्जाच्या अधिकाऱ्याला कोरोनाची बाधा झाली आहे. त्या या अधिकाऱ्याच्या संपर्कात आलेल्या इतर कर्मचाऱ्यांनाही आता क्वारंटाईन करण्यात आलेलं आहे.